नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या जुने नाशिक परिसरात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार संजय राऊत आणि उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे स्वागत माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी केले. जातीपातीत भांडण लावणाऱ्यांना आणि धर्माच्या नावावर मत मागणाऱ्यांना आता हद्दपार करण्याची वेळ आली आहे असे माजी आमदार वसंत गीते आणि माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण नाशिक मध्ये 2-3 मोर्चे निघाले, हिंदू आक्रोश मोर्चे, समाजामध्ये तेढ निर्माण करायची, हिंदू आक्रोश मोर्चे काढायचे. ते मोर्चे कशासाठी? कोणता हिंदू धोक्यात आहे, कोणता मुसलमान धोक्यात आहे, जनतेचं मन, जनतेचं या सगळ्या गोष्टीकडून लक्ष दुसरीकडे न्यायचं. कोण तो एक शेळा चारणारा चव्हाणके, तो नारायण राणेचा 1.5 फुटाचा तो पोरगा, तो तिकड न येतो तिकडं बॉम्बा मारतो. तुमचा संबंध काय इथं? या नाशिक मध्ये आम्ही गुन्हा गोविंदांनी राहतो. तुमचा बाप हिंदू पंतप्रधान आहे, तुमचा गृहमंत्री, तुमचा चुलता हिंदू, इथं मुख्यमंत्री हिंदू, गृहमंत्री हिंदू. तरी हिंदू धोक्यात कसे काय, मुसलमान धोक्यात कसे काय, हा काय सगळा प्रकार आहे? आणि म्हणजे त्यांनी त्याच पद्धतीने राजकारण पुढे आणलं की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुसलमानामध्ये दंगली घडवायच्या आणि त्याच्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजवायच्या. आज सुद्धा पंतप्रधानांच्या तोंडून या ठिकाणी ते निघत आहे, ते बाहेर पडत आहे. हिंदूंमध्येच केलं आरक्षण कसं मिळणार नाही, आरक्षण आम्ही कसं मिळवून देऊ? मुख्यमंत्री सांगतात मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल. भुजबळ साहेबांना रस्त्यावर उतरलं, साहेब मंत्री, गृहमंत्री सांगतो उपमुख्यमंत्री मी ओबीसीला धक्का लागून देणार नाही. 100 पोरांनी आत्महत्या केल्या मराठा समाजाच्या, चुकी काय त्यांची? आणि यांच्याकडे नोकऱ्या नाही, नोकऱ्या मिळाव्या, आरक्षण मिळावं म्हणून ते मोर्चात सामील झाले. जरंगे सारखा एक सर्वसामान्य माणूस बाहेर आला आणि त्याच्या पाठीमागे करोडो लोक निघाले. याचं कारण असं होतं की राज्यकर्त्यांवर विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून त्याच्या पाठीमागे माणसं निघाली होती. परंतु आताला काम नाही, इथल्या सर्व उद्योग गुजरातकडे चालले, जे बी पाहिजे त्यांना गुजरातला न्यायचे. आणि म्हणून ही निवडणूक ती परिवर्तनाची निवडणूक आहे. मी तुम्हाला विनंती करेल की आता या सगळ्या गोष्टी जातीपातीच्या भिंती या बाजूला टाका, फक्त आपला उमेदवार ही जळती मशाल आणि या मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून राजाभाऊ वाजेंना प्रचंड मताने निवडून द्या. काँग्रेस की सरकार कर्नाटक में आई तो उसके बाद हिजाब निकाल कम जो उन्होंने कायदा बनाया था उसको रद्द कर दिया. एक एक बात में जहां पर दरगाह और मस्जिदों का मामला आता, छोटे छोटे अगर पत्रे के शेर और कुछ भी होता है तो अतिक्रमण के नाम पर मुसलमानों को दबाने और डराने का काम किया जाए. वक्फ बोर्ड को ये लोग कैंसिल करना चाहते हैं. जिस तरह से वक्फ बोर्ड पूरे मस्जिदों और दरगाह और मदरसों का ट्रस्ट माया कर यहां पर मुसलमानों के काम किए जाते, इस देश में वक्फ बोर्ड का कायदा खत्म करने की कोशिशें की जा रही. संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून मोदी शाह आणि राज ठाकरे यांचा चांगला समाचार घेतला. कालपर्यंत जे मोदी शाह यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही अशी भाषा करत होते ते आता त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम बांधवांनी बलिदान दिले होते, आता ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू आहे, त्यामुळे आम्हाला मुसलमानांची साथ हवी आहे. त्यामुळे येत्या 20 मे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे भर पावसात झालेल्या सभेत संजय राऊत म्हणाले. मोदी और शाह को महाराष्ट्र में पाव मत रखने देना, ये महाराष्ट्र के दुश्मन है. अभी वो मोदी जी के साथ बैठा है, उसने कहा कि मुसलमान लोग मस्जिदों से फतवा निकल रहे हैं कि महाविकास आघाड़ी को वोट करें. और ये फतवे के खिलाफ बोलने लगा. क्या फतवा है? मैंने कहा उनको ये मुसलमान भाइयों की जागरूकता है कि देश बचाने के लिए फतवा निकल रहा है, देश संकट में है.
देश संकट में है, देश का संविधान संकट में है और इसलिए हर मर्जी से फतवा निकल रहा है कि देश बचाओ मोदी हटाओ, उसमें गलत क्या है। हम सबको इस फतवे का स्वागत करना चाहिए कि इस लड़ाई में हमारे मुस्लिम भाई खड़े हैं, ये मोदी जी की तानाशाही खत्म करने के लिए, संविधान बचाने के लिए। नरेंद्र मोदी के पास क्या है? नरेंद्र मोदी चुनाव हारने जा रहा है, 4 दिन के बाद हमारी गारंटी है मोदी सत्ता पे नहीं रहेगा और हमारे माल का सवारी, हमारा इंडिया गठबंधन देश में सत्ता बना रहे। दूसरे की मंगल सूत्र की चिंता मत करना, छीन लेंगे। इस देश में कभी इस प्रकार की भाषा किसी प्रधानमंत्री ने नहीं की थी। प्रधानमंत्री पद की प्रतिष्ठा होती है, गरिमा होती है, प्रतिष्ठा से प्रधानमंत्री बना। मंगल सूत्राची उठाठेव आपण करता, एक जुआरी का आखिरी दाव होता है मंगलसूत्र पर होता है और सबसे बड़ा जुआरी ये नरेंद्र मोदी है। या देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून या देशामधल्या महिलांची मंगलसूत्र रोज धोक्यात आलेली आहे। नोटबंदी, नरेंद्र मोदीने नोटबंदी केली, हजारो महिलांनी आपली मंगलसूत्र गांड ठेवून घर चालवलं। नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन केलं 2 वर्ष, अनेक महिलांनी आपलं मंगलसूत्र गांड ठेवलं आणि आपलं घर चालवलं। आजही शिक्षणासाठी, मुलांच्या आरोग्यासाठी अनेक महिला आपलं मंगलसूत्र गांड ठेवत आहेत। आजही काश्मीर आणि मणिपूर सारख्या राज्यामध्ये अनेक जवान शहीद होत आहेत आणि त्यांच्या वीरपत्नीचं मंगलसूत्र त्याग करावा लागतोय। नरेंद्र मोदीला ते दिसत नाही। काँग्रेसच्या जाहीरनाम्याची गोष्ट नाही आहे, ती वीर नाही आहे, त्याच्यावरती हा नरेंद्र मोदी सांगतोय। काँग्रेसवाले सत्तेवर आले तर तुमच्या गळ्यातली मंगलसूत्र घेतली जातील। या देशामध्ये इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान झाला नाही। नरेंद्र मोदीच्या काळामध्ये हा देश पूर्णपणे रसात आला गेला आणि आत्ताला जर देश वाचवायचा असेल तर मी असं म्हणतो या देशाच्या गद्दाराना आता आपल्याला बाहेर काढलं पाहिजे, सत्तेवरून ढकललं पाहिजे। नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, भारतीय जनता पक्ष असतील, या देशाला, या देशाचं संविधान, या देशाचं स्वातंत्र्य पूर्णपणे खतम करून हा देश कब्रस्तानात आणि स्मशानात पाठवायची तयारी सुरू आहे। म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे, राजा भाऊ वाजेसारखा एक प्रामाणिक खासदार आपण प्रचंड बहुमतानं दिल्लीला पाठवायला पाहिजे आणि जो गद्दार किती उभा आहे त्याला कायमच्या घरी पाठवायला पाहिजे। पाऊस सुरू झालाय, महाराष्ट्रात पाऊस पडतोय, तरी प्रचंड प्रमाणात सभा, मोठ्या प्रमाणात सभा सुरू आहे। आज नंदुरबारला प्रियंका गांधी होत्या, 10 लाख लोक त्या सभेला हजर होते, याच्यावरून तुम्ही अंदाज घेतला पाहिजे। या देशामध्ये मोदी हटावची सगळ्यात मोठी लाट आलेली आहे, मोदी ब्रँड संपलेलं आहे आणि यापुढे एकच नारा या देशामध्ये घुमणार आहे, मोदी हटाव देश बचाव, आणि त्याच्यामध्ये नाशिककरांनी सुद्धा मागे राहतात। यावेळी व्यासपीठावर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, माजी नगरसेवक राहुल दिवे, सुरेश मारू, जयंत दिंडे, सुचिता पच्छाव, ज्ञानेश्वर गायकवाड, सचिन बांडे, महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। NCN News नाशिक।